सर, मुंब्र्यात मनसेच्या कार्यालयावर दगडफेक झालेली आहे आणि त्यांचा आरोप असा आहे की राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध दगडफेक करण्यात आलेली आहे. सकाळपासून काही वृत्तवाहिन्या मुंब्रा येथील मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर जी दगडफेक झाली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली अशा प्रकारच्या बातम्या चालवत आहेत. राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी काहीही संबंध नाही. खरं तर त्या कार्यालयाच्या बाहेर 6 CCTV कॅमेरे हे राष्ट्रवादीनेच बसवले, कारण आम्हाला अपेक्षित होतं की कोणतरी दगडफेक करेल आणि त्याचं आरोप राष्ट्रवादीवर केले जातील. या CCTV फुटेजचा DVR हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रफीक शेख यांच्या घरामध्ये आहे. ज्यावेळेला ही दगडफेक झाली त्याचं CCTV फुटेज राष्ट्रवादीनेच मुंब्रा पोलिसांना दिलं आणि 3 आरोपींना अटक झालेली आहे. ते तिघही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत. राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा पक्ष आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे आणि अशा चिल्लर गोष्टी राष्ट्रवादी करत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी काहीही संबंध नाही. तरी आधीच राष्ट्रवादीकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आला होता की फलक काढा नाहीतर अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने फलक उतरू म्हणून. आम्ही आवाहन केलं होतं, आम्ही दगडफेक केलेली नाही. अशा गोष्टी राष्ट्रवादी करत नाही. राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता करणार नाही. पण मनसे अंगावर आली तर शिंगावर गेला मात्र राष्ट्रवादी सक्षम आहे. त्यामुळे कोणी उगाच वल्गना करू नये की 12 तारखेनंतर आम्ही चोपून काढू वगैरे. त्यांच्या चोपाला आम्ही डबल चोप देऊ शकतो एवढंच मी सांगतो.